विकेटच्या मागे जर आपण पाहिलं तर एक गली, तदनंतर एक फ्लाइंग स्लिप शॉर्ट फाइन लेग, तदनंतर विकेटच्या समोर मिड ऑन आणि मिड ऑफ दोन्ही घेतलेत. पहिलाच बॉल उजव्या एष्टीवरनं, पंचा दोन्ही हात समांतर रेषेत आणि तिथे इशारा करतात इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ, शून्यावरनं एक. या धावसंख्येवर धाव फलक जाऊन पोचते. षटक क्रमांक एकचा पहिला बॉल इथे व्हाईट फ्लडलाईट क्रिकेटची ही स्पर्धा. मात्र हे ग्रामीण टेनिसबॉल क्रिकेटचं सातत्याचं चित्र आहे की अंतिम फायनलच्या मॅचेस त्या पहाटेच्या सुमारासच होतात. खूप कमी वेळा राखीव दिवसामध्ये किंवा राखीव नाईटमध्ये त्या स्पर्धा होतात. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक खेळला, खाली क्षेत्राची निवड केली आहे. लॉंग लेग सीम रेषा पार, चेंडू षटकारमध्ये कन्वर्ट झालाय. सहा षटकाराच्या मदतीने धावसंख्या सात या आकड्यावर. पहिलाच बॉल जय भानुशालीचं, योग्य ते स्वागत. यावेळेस मात्र स्टेप आउट केलं, खूप चांगला स्ट्रोक. रोहित इथे फक्त पाहत राहील, चेंडू त्याच्या मस्तकावर दस्तक देतोय, निघून जातोय सरळ सीमारेषा पार. षटकारमध्ये कन्वर्ट झालाय, रन्स येतील सहा. खेळाडू जोवर चेंडूवर पोहोचला, दोन करताचा कॉल आहे आणि रोखणं यावेळी शक्य होणार नाही. दोन इथे सहजतेने कंप्लीट केल्या जातील. दोनच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या जाऊन पोचती होती 15 या आकड्यावर. षटक क्रमांक एक मध्ये चांगली कामगिरी बॅटिंगच्या माध्यमातून टीम मैंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गौरापूर. एक चांगली लढत, एक चांगली फाईट. सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर जय आपल्या षटकातील चौथा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. मिड ऑनचा खेळाडू, त्यानं यावेळेस एक चांगला कॅच टिपलाय. जय जरी महागडा असला तरी देवेंद्र सारखा एक महत्वाचा खेळाडू, त्याचा बळी त्यानं टिपलाय, कारण येणाऱ्या भविष्यामध्ये जे गोलंदाज यूज होणार आहेत त्यांना त्यांचा बेनिफिट निश्चित मिळू शकतो. फलंदाज देवेंद्र बॅक टू द डगआउट. विकेट आली आहे, धावसंख्या दाफलकावर जर आपण एकंदर पाहिली तर 15 धावा दाफलकावर आहेत. या षटकातील चार चेंडूचा खेळ झालाय. जय भानुशाली गोलंदाजी ट्रॅकवर आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये शिवाजी बॅटिंग करण्याकरता दाखल झाला. यावेळेचा एक चांगला बॉल, चेंडूला फॉलो कराल आणि वाईट मागाल तर मग मिळणार नाही. रीच वाईट एक असा नियम आहे ना जो तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल आणि नंतर मग त्याचा पाठलाग करावा लागेल. चेंडूचा जर तुम्ही फॉलो केला, चेंडूच्या जवळ जर तुम्ही पोहोचले आणि तदनंतर मग वाईट मागण्याचा प्रयत्न केला तर मग तो तुम्हाला मिळणार नाही. जय चांगला बॉल, चांगला बॉल. मात्र यावेळेस थोडासा बाहेर निघालाय, पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या एक या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते 16 वर.
फिरवण्याचा प्रयत्न करतोय, थोडासा बाहेरच्या बाजूला काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच हिरलं यावेळेस पंचांनी. इशारा केला की हा नॉन प्लेबल आहे, हा फलंदाजाच्या अवाक्या बाहेरचा आहे आणि त्याला वाईट म्हणून करार केलंय. सज्ज होईल जय भानुशाली आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र थोडस बदल आली, त्या दाखवलं स्टेप आउट केलं आणि तदनंतर चेंडूला मिडॉन मध्ये खेळलंय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे कम्प्लीट झाला, पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती. एकेरीस एक विकेटच्या पतनानंतर टीम जय हनुमान महिने जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावर. शिवरापूर आणि रोहित पाटील हे एक खूप चांगलं कनेक्शन आहे, कारण गौरापूरच्या विजयामध्ये रोहित पाटील हे नाव असल्याशिवाय तो विजय शक्य नसतो. आणि तो रोहित आलाय गोलंदाजी ट्रॅकवर ना. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, कॅच शेते कंप्लीट, सेकंड विकेट डाऊन इय. दुसरा गडी तो तंबूच्या आसऱ्याला परतताना रोहित पाटीलना पहिल्या बॉलवर मिळवली विकेट खेळाडू बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश बॅटिंग करण्याकरता दाखल झाला. जय हनुमान महिंदे आणि गौरापूर या दोन टीम मध्ये हा संघर्ष, ही फाईट, ही मॅच तुम्ही पाहताय. पहिलं षटक टीम महिंदे खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली, विशेषतः देवेंद्र सुरुवात ज्या पद्धतीनं त्यांना मिळवून दिली ना ती अगदी काबिले तारीफ होती. मात्र तदनंतर पुढच्या इनिंगचं काय हे पाहण्यालायक ठरेल. यावेळेस चेंडू जोपर्यंत उचलला गेला, एक सिंगल इथे मिळते, एक सिंगलनं आपलं वैयक्तिक धावसंख्येमध्ये वाढ केली, कारण रुपेश जो नुकताच मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय आणि त्यानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोचली होती यावेळेस 18 या आकड्यावर. रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर ना, त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एम करणं फलंदाज ऋतिक. ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय ऋतिक जरूर, मात्र आतापर्यंत त्याला चेंडू फेस करण्याची संधी मिळालेली नाहीये. पहिलाच बॉल फेस करत असताना चांगला स्ट्रोक त्यानं इथे खेळलाय, चेंडू निघून गेला काउक कॉर्नर च्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पार, इथे येतो षटकार 6. या षटकाच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या 24 ऑन बोर्ड, 24 धावा, 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, जागा बनवली, हाय अँड हँडसम अँड सकाळच्या वातावरणात एक चांगला स्ट्रोक षटकारामध्ये कन्वर्ट केलाय 6 धावा. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 30 या आकड्यावर. रोहित पाटील पहिले दोन बॉल कारगीर साबित होतोय असं वाटत असताना
जो आतापर्यंत स्ट्राइकर एन कडे आला नव्हता तो फलंदाज ऋतिक स्ट्राइकर एन कडे आला आणि त्यानं अक्षरशः मैदानामध्ये धुडकूस घालायला सुरुवात केली. जबरदस्त बॅटिंग यावेळेस, बॅक टू बॅक तिसरा, सलगचा तिसरा, एक अप्रतिम स्ट्रोक, षटकार सहा. या षटकाराकरता अशोक भोईर यांच्याकडनं सलग तीन षटकारांकरता 200 रुपयाचा कॅश प्राईज. यावेळेस मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे आणि आता बाद व्हावं लागेल, आता माघारी यावं लागेल. तीन चेंडूवर तीन षटकार आले आणि तदनंतर मग त्या फलंदाजाच्या इनिंगला पूर्ण विराम लागलाय. मात्र बाद होण्यापूर्वी फलंदाज ऋतिकनं जी कामगिरी केली आहे त्या टीमच्या हितार्थ अगदी काबिले तारीफ, सुपर इनिंग. सन्माननीय नवनाथजी मोरे साहेबांकडनं सलग तीन षटकारांकरता 500 रुपयाचा कॅश प्राईज, तसंच नरेशजी काटसकर साहेब यांच्याकडनंही 500 रुपयाचा कॅश प्राईज, टोटल 1200 रुपयाचा कॅश प्राईज या खेळाडूच्या खात्यामध्ये जमा होते. खूप चांगली बॅटिंग आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळाली आणि त्यामुळेच धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस, प्रतिषटक 18 सरासरीनं 36 ऑन बोर्ड. पिंटू जाधव टहारपूर यांच्या माध्यमातून ही सलगच्या तीन षटकारांकरता 500 रुपयाचा कॅश प्राईज येते, टोटल 1700 रुपयाचा कॅश प्राईज त्या खेळाडूच्या खात्यामध्ये जमा होते. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाज ट्रॅक वरनं आतिश. नवीन बॅटर चेतन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाला, इलॅट नंबर 5 पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र स्ट्रायकर एंड कडे आहे रुपेश करताचा हा बॉल डावेस्टीवर राहिला. यावेळेस पंचांनी त्याला व्हाईट म्हणून करार केला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या 1 या आकड्यांना पुढे सरकत असताना धावून पोचती येते. एकंदर 37-37. महिंदे आणि त्यांच्या विपक्ष गौरापूर अशी एक चांगली मॅच ती तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतोय. इथे मात्र बॅटची कडा चेंडू पॉइंट कडे वळलाय, जोपर्यंत इथे उचलला गेला एक सिंगल मिळते. थोडस शांत ठेवणं इथे गौरापूरच्या हितार्थ आहे. मात्र इथन जर रुपेश मैदानामध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत, नंबर 4 वर आलाय तर त्याला थोडीशी हात खुलणं गरजेचं आहे. नुकताच मैदानामध्ये चेतन आलाय, जरी तुम्ही नुकताच मैदानामध्ये आले असले तरी इथे या मॅचमध्ये तुम्हाला धावा बनवावेच लागतील, कारण 45 ही टोटल या मॅच करता एक चांगली टोटल आपण संबोधू शकतो. 45-47 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथं तुम्हाला करावा लागेल. ऑनसाईडला खेळलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत उचललं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला 1 मदतीनं धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या जाऊन पोचती 39-39. 4 चेंडू दखे तो अजूनही शेष आहे. अतिश चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल जरी वाईट असला तरी त्यानंतरचे 2 बॉल त्यानं 2 सिंगल्स खर्च केल्यात, फलंदाजाला थोडस शांत ठेवलंय तोच अतिश. यावेळेचा बॉल अगदी योग्यतेनं उजव्याष्टीच्या बाहेर जरी पिचिंग असली तरी फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन ती आपल्याला पाहायला मिळतीय. 3 बॉल मध्ये 3 सिंगल्स फक्त त्याच्याकडनं खर्च झालं, 40 वर धावसंख्या रोखली गेली. 3 चेंडू अजून शेष आहेत, उर्वरित 3 चेंडू मध्ये बघूया कशा पद्धतीचा खेळ तो आपल्याला व्हायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवले बॉलला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, कॅच रिले कॅचची संधी होती मात्र रिले कॅच ही कंप्लीट झालेला नाही आहे आणि जीवनदाना बरोबर रन्स मिळत आहेत. विकेट आले यावेळेस खेळाडू बाद.
एकंदर धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या आहे 10 फलकावर 42 या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत मध्ये भाई बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. पहिले 4 खेळाडू बाद झाले ज्यामध्ये 2 वर्षे खेळाडू जे होते देवेंद्र आणि ऋतिक त्यांचा या पारीमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. चांगला बॉल एक्सप्रेस वेगवान त्याबरोबर लेंथ चांगली आहे. पिचिंग ती खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. फलंदाजाला बंदिस्त करणारी जी लाईन आहे ती यावेळेस अंतिमच्या स्लॉग ओव्हर मध्ये पाहायला मिळते. चेंडू निर्धावच्या स्वरूपानं 5 चेंडूचा खेळ समाप्ती एकेरीस 42 वर धावसंख्या स्थिर आहे. स्टॉप केलंय असं म्हणावं लागेल. शेवटचा बॉल आतिश यावेळेस लोवर फुलटॉस बॉल हवेमध्ये या जेलची संधी आणि इथे कॅच सुटलाय. 2 धावा इथे त्या खर्च होत असताना पाहायला मिळाल्या आणि विकेट आली आहे. 2 मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 44 विजयाकरता 45 45 धावसंख्येचं लक्ष. 3 षटक 18 बॉल प्रति षटक 15 ची सरासरी 45 धावा त्या तुम्हाला विजयाकरता बनवायच्या आहेत. होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजून रुद्रवीर बिरवाडी आणि कांजूर गाव या 2 टीम मध्ये हा संघर्ष ही फाईट नाणेफेक तिथे होत असताना तुम्हाला पाहायला मिळते.
सज्ज होईल मॅच पुन्हा एकदा 45 या धावसंख्येचं उत्तरार्धाच्या खेळामध्ये लक्ष आहे आणि ते कंप्लीट करण्याकरता दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील स्ट्रायकर यांच्याकडे आणि त्याच्या साथीनं अनिकेत जाळेकर. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाज शिवाजी उजवाष्टीवरनं हा बॉल विकेटच्या मागे गेला. इथे कलेक्शन योग्य तर मग विकेट मिळालीस ती बाईचा इशारा आला. पंचांचा पंजा आम्हाला पाहायला मिळाला. एक दहा विकेट डाफलकावर जोडली गेली. व्हेरी फर्स्ट बॉल वर एक सिंगल इथे मिळते धावसंख्या शून्यावर एक वर. सकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल चा सामना सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज शिवाजी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विपक्षामध्ये अनिकेत जाळेकर. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक नजर नव्हती चेंडूवर. एक सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता बाईकच्या स्वरूपानं. धावसंख्या शून्य दोन चेंडूचा खेळ तदनंतर धावसंख्या आहे एक. गौरापूर संघ चांगल्या बॅटिंग करता त्यांना ओळखलं जातं मात्र इथे जर आपण पाहिलं तर त्यांचा जो स्ट्रगल सुरू आहे तो अगदी पाहण्यालायक आहे. गोलंदाज शिवाजी आपली कामगिरी काबिली तारीफ अशी करत असताना योग्य लाईननं गोलंदाजी करत असताना फलंदाजाला बंदिस्त करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो शिवाजी गोलंदाजी ट्रॅक वरनं अनिकेत जाळेकरच्या विपक्ष. यावेळेस मात्र शॉटम पुलचा स्ट्रोक आहे. काय बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल सीमारेषेच्या अगदी नजदीक जोवर चेंडूला फील्ड केलं गेलंय. तिथे तीन रन्स कम्प्लीट केल्या गेल्या. या तीनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली चार वर. प्रतिषटक या मॅचमध्ये तुम्हाला 15 रन्स दाफलकावर जोडायचे आहेत आणि प्रत्येक षटकागणिक 15 धावा दाफलकावर जोडण्याकरता तुम्हाला खूप चांगले एफर्ट आणि खूप चांगले स्ट्रोक ते खेळणं अत्यावश्यक आणि गरजेचं आहे. तीन चेंडू ज्यामध्ये धावा आलाय चार. तीन चेंडू अजूनही शेष आहेत. रोहित पाटील आणि अनिकेत हे दोन खेळाडू जे मैदानामध्ये येत ना रोहितकडे क्षमता आहे मोठ्या फटक्या खेळण्याची. शिवाजी अगदी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता बॅटमध्ये परफेक्ट मिडल नाही आहे. तिथे क्षेत्ररक्षक जो बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पोहोचला त्याच्या हातामध्ये चेंडू आला नाही त्यावर दोन धावा इथे मिळाल्या. या दोन धावा या दोनच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती सहावर. चार चेंडूमध्ये सहा आल्यात. दोन चेंडू अजूनही शेष आहेत. प्रत्येक षटकागणिक तुम्हाला एक ते दोन मोठे फटके खेळायचे आहेत आणि 15 सरासरी ती अधोरेखित करायची आहे. 15 सरासरी एक अशी आहे ना जी तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावफलकावर लावली तरी गोलंदाजांना एक कॉन्फिडन्स असतो कारण एखादा षटकार मारला गेला तरीही कमबॅक करण्याची संधी तुम्हाला जी धावसंख्या देते ती प्रतिषटक 15 आहे. गोलंदाजी ट्रॅक वरनं गोलंदाज शिवाजी. यावेळेस रोहित पाटील पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोकला अंजाम दिलाय. कॉलिंग क्रिकेट मधला महत्वाचा भाग आहे. इथे कॉलिंगचा अभाव जरी असला तरी कॅच कम्प्लीट झालाय. विकेट मिळते खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता स्वप्नील दाखल होतोय. वन डाऊनच्या स्वरूपानं तो मैदानामध्ये आलाय. शेवटचा बॉल या षटकातील अजूनही शेष आहे. किफायती षटक रन्स फक्त सहा आल्यात. सहा धावा या दाफलकावर जोडल्या गेल्या. पूर्वार्धाचा खेळ जर आपण पाहिला तर पूर्वार्धाचं जे शेवटचं षटक होतं त्या शेवटच्या षटकामध्ये 8 रन आल्या आल्या होत्या. या षटकातनं आतापर्यंत 6 आल्यात. 45 टार्गेट 45 लक्ष घेऊन मैदानामध्ये टीम गौरापूर. स्वप्नील स्ट्रायकर एंड करणे बॅटिंग करतोय शिवाजीच्या विपक्षामध्ये. यावेळेचा फटका चांगला आहे.
चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार आलाय 6. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 करता या वेस गोलंदाजी ट्रैक वर चेतन जो गोलंदाजी ट्रैक वर आहे षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर सुपूर्त केली गेली आहे. डावकरे हाताने गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज होतोय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने त्याने उजव्या अष्टीवर पिच केलं, थोडंसं पुढे खेळवलं. फलंदाज जर आपण पाहिला तर त्याचे पाय लेग स्टंप वर आहेत, त्यामुळे त्याने ऑफ स्टंप ज्या बाहेरची जागा होती तिचा वापर केला आणि तिथे चेंडूला पिच केलं, विकेटच्या मागे घेऊन गेला. चेंडू आला इथे डॉट. स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करत असताना अनिकेत तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस अनिकेत अनिकेतचे आज स्ट्रोक तेवढेसे चांगले पाहायला मिळत नाहीये, तेवढे कन्फर्म स्ट्रोक तो आज खेळत नाहीये. एरवी शॉर्ट ऑफ लेनचे बॉल तो षटकारामध्ये मिडविकेट काऊ कॉर्नर मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करतो. मात्र आज जर आपण पाहिलं तर चेंडू आणि बॅट मधलं जे कनेक्शन आहे ना, जे अतुटतेचं जे नातं म्हणतो ना आपण, ते तेवढ्याशा योग्यतेचं पाहायला मिळालेलं नाहीये. आणि त्याचंच कारण धावसंख्या थोडीशी संकुचित स्वरूपाची तुम्हाला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. धावफलकावर रन्स लागल्या गेल्यात, ते एकंदर 13-13. पुन्हा एकदा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, डॉटच्या स्वरूपाने येतोय. मॅच वर हळूहळू कुरघोटी करतोय, या मॅच वर हळूहळू आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न मैंदे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान मैंदे आणि त्याच्या विपक्ष गौरापूर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा बॉल अगेन सबमरीन डिलिव्हरी, अगेन एक चांगला बॉल, चेंडू निर्धाव डॉट. 2 बॉल जर याच पद्धतीने हाताळले गेले तर मॅचचं चित्र स्पष्ट होईल. 4 चेंडूमध्ये रन खर्च केली आहे फक्त 1. येणाऱ्या 2 बॉलवर बघूया कशा पद्धतीचं चित्र असेल. हा ही डॉट, ब्लाइंड, पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक, अंधाधुंद ज्याला फटका म्हणतात तो खेळला जातोय. चेंडूवरची कुठली नजर नाहीये, चेंडूच्या रेषेमध्ये येत नाहीये. स्वप्नील पूर्णपणे हताश आणि हद्दबल बॅटिंग ती करत असताना मैंदे संघ अगदी एखाद्या साहेबाप्रमाणे रुबाबात त्यांच्यावर हावी होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पेस व्हेरिएशन अगेन डॉट, सलग 4 निर्धाव, 6 चेंडू विजयाकरता धावसंख्येची गरज आहे. इतना 32. गोलंदाज चेतन करता अशोक भोईर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
शेवटचं षटक 32 धाव संख्येची गरज। नवीन गोलंदाज आला ऋतिक, ज्यानं चांगली बॅटिंग केली होती, ओपन करण्याकरता मैदानामध्ये आला होता, मात्र सुरुवातीला त्याला स्ट्राईक मिळाली नाही। जी स्ट्राईक त्याला मिळाली त्यामध्ये त्यानं अक्षरशः मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवला। त्याच्या बॅटमधनं जर आपण पाहिले तर सलग 3 षटकार, 18 धावा आल्या होत्या। यावेळेस मात्र हा चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळला गेला, एक सिंगल इथे मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही। 5 चेंडू आणि विजयाकरता 31 चुक, जर गोलंदाजी इथनं होणार नाही तर या मॅचवर सहजतेनं कुरघोडी केली असं म्हणू शकतो आपण टीम माइंदे। सज्ज होईल आपल्या गोलंदाजी ट्रॅक वर, गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज ऋतिक, चेंडूला ऑन साइडला खेळले गेले, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला, एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोचती येते 15 या आकड्यावर। निर्धाव चेंडू जो औपचारिकता आहे ती कंप्लीट करण्याचं काम इथे सुरू आहे। फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे आणि जवळपास त्या नावावर शिक्कामोर्तब झाली आहे। नाव या येणाऱ्या ज्या चेंडूंची औपचारिकता आहे त्यानंतर ऑफिशियल अनाउन्समेंट त्या नावाची निश्चित स्वरूपाने पाहायला मिळेल आणि इथे जो काय स्ट्रगल सुरू आहे ते संपायचं नाव घेत नाही आहे। या मॅचवर अगदी सहजतेनं मैंदे संघानं कुरघोडी केली आहे, मैंदे संघानं आपल्या नावावर शिक्कामोर्तब केली आहे। बाबा चषक 2023 चा फायनल खेळणारा पहिला संघ तो आपल्याला या मॅच मध्ये मिळतोय आणि त्याचं नाव येत्या 2 चेंडू नंतर ते आपल्या समोर येणार आहे। गोलंदाजी ट्रॅक वर, गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय। ऋतिक पुढचा बॉल, यावेळेस मात्र ऑन साइडला झोरकस खेळण्याचा प्रयत्न, धाव तर इथे घेण्याचा काही प्रश्नच उरत नाही कारण मॅच इथे समाप्तीच्या मार्गावर आहे। शेवटचा बॉल आहे आणि बाबा चषक 2023 या स्पर्धेच्या फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये खेळण्याकरता पात्र होणारा पहिला संघ ठरलाय। जय हनुमान मैंदे, जय हनुमान मैंदे संघ, फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ ऋतिक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्याकरता रोख 1700 रुपयाचा कॅश प्राइज जे आमच्यापर्यंत जमा आहे ते 1700 रुपये रोख ऋतिक याला देऊन त्याचा सन्मान मुख्य मंचावर केला जाईल। तसंच गोलंदाज चेतन त्याच्याकरताही 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय अशोकजी भोईर यांच्या माध्यमातून, ते देऊन आपण त्याचा सन्मान मुख्यमंत्र्यावर करणार आहोत। त्यामुळे ऋतिक आणि चेतन दोघांनी मुख्यमंत्र्यावर पोहोचा, जिथे ऋतिक याला 1700 रुपये आणि मॅन ऑफ द